गुड मॉर्निंग। टुडे वी विल डिस्कस अबाउट द हाइड्रोस्टैटिक बेयरिंग। इन प्रीवियस लेक्चर वी डिस्कस्ड अबाउट द हाइड्रोडायनामिक बेयरिंग। नाउ वी स्टार्ट विथ हाइड्रोस्टैटिक बेयरिंग। सी इन हाइड्रोस्टैटिक बेयरिंग, दिस हाइड्रोस्टैटिक बेयरिंग इज लिटिल बिट डिफरेंट दैन द हाइड्रोडायनामिक बेयरिंग। एंड हाउ इट इज डिफरेंट, दैट ऑल पॉइंट वी हैव टू डिस्कस, देयर कंस्ट्रक्शन, वर्किंग एडवांटेज, डिसएडवांटेज, एवरीथिंग वी विल डिस्कस। नाउ सी, हाइड्रोस्टैटिक बेयरिंग आर यूज्ड व्हेन द operating conditions require full film lubrication that cannot be developed in the hydrodynamic bearing. Actually yacha artha kay ki hydrodynamic bearing madhe full lubrication milta ka, full lubrication milat nahi, pan aplyala jeva hydrostatic bearing use karayche teva matra tumhala kay karav lagnar aahe, full film lubrication use karav lagnar aahe. And full film lubrication use karayche asel tar hydrostatic shivay paryay nahi. Okay, so the hydrostatically lubricated bearing is supplied with lubricant under the pressure from external sources. म्हणजे काय, हायड्रोस्टॅटिकली लुब्रिकेटेड बेअरिंग इज सप्लाइड विथ लुब्रिकंट अंडर द प्रेशर फ्रॉम एक्सटर्नल सोर्सेस। म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला हायड्रोस्टॅटिक बेअरिंगमध्ये एक्सटर्नल सोर्सचा वापर करून, फोर्सचा वापर करून आपल्याला काय करायचंय, जर्नल आणि बेअरिंगच्या मध्ये लुब्रिकंट प्रोव्हाइड करायचंय, राईट। जे की मागच्या केसमध्ये हायड्रोडायनामिकमध्ये आपण ते बाय डिफॉल्ट, म्हणजे ते जर्नल स्वतः फिरायला लागायचं आणि त्याच्यामुळं ते लुब्रिकेशन व्हायचं ऑटोमॅटिकली हायड्रोडायनामिकमध्ये, पण हायड्रोस्टॅटिकमध्ये तसं काय होणार नाही। तर इथं काय करावं लागेल, तुम्हाला एक्सटर्नल सोर्सचा वापर करून लुब्रिकंट प्रोव्हाइड करावं लागेल जर्नल आणि बेअरिंगच्या मध्ये। नाउ सी, हायड्रोडायनामिक बेअरिंग, द हायड्रोस्टॅटिक बेअरिंग डू नॉट रिक्वायर मोशन, ओके, देन द मेटिंग सर्फेस रिलेटिव्ह टू अनदर। म्हणजे कसं, हायड्रोडायनामिकमध्ये जसं मोशन होतं तसं मोशन हायड्रोस्टॅटिकमध्ये नाही आहे, ओके। ते कसं नाही आहे, मग ते नसल्यामुळं आपल्याला लुब्रिकेशन प्रोव्हाइड करता येत नाही। तर ते कसं प्रोव्हाइड करायचं याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे। हाऊ यू कॅन डिस्कस दॅट, दॅट इज शोन इन द फिगर। आय विल शो यू द फिगर अँड देन वी विल डिस्कस अबाउट इट। सी, दिस इज द डायग्राम इन विच यू कॅन अंडरस्टँड। ही डायग्राम आहे, या डायग्रामने मी एक्सप्लेन करतो, मी तुम्हाला लक्षात येईल काय काय एक्झॅक्टली इथं होत असतं। नाव सी, बेसिक पॉइंट कीप इन माइंड, यात काय होणार आहे माहिती का, बेसिक बघा, हा जो मधला भाग आहे ना, दिस पार्ट इज कॉल्ड शाफ्ट, याला आपण शाफ्ट म्हणतो, याला आपण शाफ्ट म्हणतो। आणि हा जो बाहेरचा भाग आहे, दिस वन, दिस इज कॉल्ड एज व्हॉट, दिस इज कॉल्ड एज बेअरिंग, राईट। हे बाहेर आहे त्याला आपण बेअरिंग म्हणतो, मध्ये आहे तो जर्नल किंवा शाफ्ट। आता हा शाफ्ट आणि ही बेअरिंग या दोघांच्या मध्ये छोटीशी थिकनेस दिसते बघा, एक गॅप दिसतोय, राईट, दिस गॅप इज देअर। And in this, in between this gap, we have to supply the lubricant, okay? So that what will happen, this shaft will not come in contact with the bearing and friction will be avoided. मग आपल्याला शाफ्ट आणि बेअरिंगचं कॉन्टॅक्ट टाळायचं आणि इथं जे काही फ्रिक्शन होणार आहे ते होऊ द्यायचं नाही। मग ते होऊ द्यायचं नसेल तर काय करणार आपण, त्यासाठी आपण करणार आहे ते म्हणजे ही एक्सटर्नल सोर्सचा वापर करणार आहे, राईट। वॉट एव्हर द लुब्रिकंट इज देअर, दॅट लुब्रिकंट इज प्रोव्हाइडेड इन बिटवीन दीज टू, म्हणजे बेअरिंग आणि शाफ्ट दोघांच्या मध्ये ज्या गॅप मध्ये हे लुब्रिकंट आपण प्रोव्हाइड करणार आहे, कशाच्या माध्यमातून, पंपच्या माध्यमातून, ओके। दिस पंप विल सक द लुब्रिकंट अँड इट विल प्रोव्हाइड हिअर इन बिटवीन दीज टू। हे पंप न ओढलं जाईल आणि ह्या दोघांच्या मध्ये ते टाकलं जाईल, राईट, जेणेकरून काय होईल की शाफ्ट आणि बेअरिंग याचा एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट होणार नाही, आणि याचा कॉन्टॅक्ट नाही झाला तर बाय डिफॉल्ट फ्रिक्शन वगैरे होणार नाही, ओके। सो दिस इज द मेन पॉइंट विच वी हॅव टू कीप इन माइंड रिगार्डिंग हायड्रोस्टॅटिक बेअरिंग। इथं लक्षात घ्या, हायड्रोस्टॅटिकमध्ये आपल्याला बाहेरनं पंपिंग करून लुब्रिकेशन शाफ्ट आणि बेअरिंगच्या मध्ये पाठवावं लागतं, पण त्याच्या आधी जे आपण मागच्या लेक्चरमध्ये हायड्रोडायनामिक बघितलं तर त्याच्यामध्ये तसं काही एक्सटर्नल डिव्हाइसेसची गरज लागली नव्हती आपल्याला, राईट, ठीक आहे। तर सो दिस इज ऑल अबाउट द हायड्रोस्टॅटिक बेअरिंग। नाऊ विल डिस्कस अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोस्टॅटिक बेअरिंग। हायड्रोस्टॅटिक बेअरिंगचे ॲडव्हान्टेज काय ते आपण पहिल्यांदा डिस्कस करू। So see, there are some advantages. Number one, they have lower friction characteristics during the starting. म्हणजे काय, जेव्हा आपण या बेअरिंगला स्टार्ट करू तेव्हा फ्रिक्शन कसं आहे, कमी आहे, लोअर आहे। पण बघा एक गोष्ट लक्षात घ्या, हायड्रोडायनामिक आपण जे डिस्कस केलं ना, तर हायड्रोडायनामिकमध्ये जे जे ॲडव्हान्टेज होते तर ते इकडं सगळे डिसअडव्हान्टेज असतील, आणि जे तिथं डिसअडव्हान्टेज होते ते इकडं ॲडव्हान्टेज असणार, उलट आहे ना। त्यामुळं मग सगळ्यात पहिला इथं काय पॉईंट आहे, दे हॅव लोअर फ्रिक्शन ॲट द स्टार्टिंग। नेक्स्ट वन, हायर लोड कॅपॅसिटी। म्हणजे काय, हायड्रो
स्टैटिक बेरिंग तुम्ही हाई लोड कैपैसिटी साठी वापरू शकता, म्हणजे हेवी लोड साठी जर एखादा बेरिंग वापरायचा असेल तर ही वापरू शकतो आपण. आपल्याला डायनामिक बद्दल माहित आहे, हायड्रोडायनामिक बेरिंग यू आर नॉट एबल टू यूज द ऍट हाई लोड, दे इट कॅन बी यूज ऍट लोअर लोड, कमी लोड साठी ते हायड्रोडायनामिक वापरायचो आपण. नेक्स्ट वन, हायर रिलायबिलिटी. रिलायबिलिटी कशी आहे? चांगली आहे, हाय आहे. हाय म्हणजे जास्त, रिलायबल, रिलायबल म्हणजे विश्वासपात्र. मीन्स सपोज इफ यू आर युझिंग दिस हायड्रोस्टॅटिक बेअरिंग देन इट ऑन विच यू कॅन रिलाय. रिलाय म्हणजे तुम्ही याच्यावरती अवलंबून राहू शकता. देन नेक्स्ट वन, दे हॅव लॉंगर लाईफ. याची लाईफ कशी आहे? जास्त आहे, चांगली आहे. देन दे हॅव हाय पोझिशनल ॲक्युरसी. याची पोझिशनल ॲक्युरसी पण जास्त आहे, चांगली आहे. ओके, सो दीज आर द पॉईंट विच यू हॅव टू कीप इन माइंड रिगार्डिंग ॲडव्हान्टेजेस. नाव नेक्स्ट वन इज लिमिटेशन. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लिमिटेशन. लिमिटेशन काय असतील याचे? देर आर सम लिमिटेशन लाईक सी. नंबर वन, दे रिक्वायर ऑक्झिलरी इक्विपमेंट्स लाईक पंप, फिल्टर, ऑइल अँड सप्लाय लाईन. म्हणजे हायड्रोस्टॅटिक बेअरिंगमध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा ऑक्झिलरी इक्विपमेंट लागतात. ऑक्झिलरी इक्विपमेंट म्हणजे काय? एक्स्ट्रा इक्विपमेंट, एक्स्ट्रा पार्ट लागतात. कुठले कुठले पार्ट? जसं की पंप आहे, फिल्टर आहे, ऑइल आहे, सप्लाय लाईन आहे, या सगळे पार्ट आपल्याला लागणार आहे. देन सिस्टीम इज मोर कॉम्प्लिकेटेड. ही जी सिस्टम आहे ही थोडीशी जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. इट इज नॉट सो सिम्पल, इट इज मोर कॉम्प्लिकेटेड. नाव नेक्स्ट वन, नेक्स्ट लिमिटेशन, दे हॅव हाय इनिशियल ॲज वेल ॲज मेंटेनन्स कॉस्ट. ओके, याचा इनिशियल कॉस्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट कशी आहे? जास्त आहे. हाच पॉईंट आपण हायड्रोडायनामिकमध्ये पण डिस्कस केला, पण तो त्याचा लिमिटेशनमध्ये नाही तर तो ॲडव्हान्टेजमध्ये बघितला. काय? कारण की तिथं इनिशियल कॉस्ट कमी होती आणि मेंटेनन्स पण कमी होतं. पण इथं काय, इनिशियल कॉस्ट पण जास्त आहे आणि मेंटेनन्स कॉस्ट पण जास्त आहे. का जास्त असेल? बिकॉज हिअर वी हॅव टू यूज द सम ऑक्झिलरी इक्विपमेंट. तुम्हाला एक्स्ट्रा इक्विपमेंट, बाहेरचे एक्सटर्नल डिव्हायसेस वापरावे लागतात. बाहेरचे एक्सटर्नल डिव्हायसेस आपण वापरले तर काय होईल? बाय डिफॉल्ट त्याची इनिशियल कॉस्ट वाढेल आणि त्याचा मेंटेनन्ससुद्धा वाढेल, मेंटेनन्स कॉस्टसुद्धा वाढेल. ओके, नाव लास्ट पॉईंट इज ओव्हरऑल पॉवर लॉस. ओव्हरऑल पॉवर लॉस कसं असणार आहे? जास्त असणार आहे. ओके, हिअर द ओव्हरऑल पॉवर लॉस इज मोर. देन नेक्स्ट वन, ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोस्टॅटिक बेअरिंग. हायड्रोस्टॅटिक बेअरिंग कुठं कुठं वापरतो आपण? सी, दे आर यूज्ड इन द व्हर्टिकल टर्बो जनरेटर. याला आपण व्हर्टिकल टर्बो जनरेटरमध्ये वापरतो. नंतर बॉल मिल्समध्ये वापरतो, लार्ज टेलिस्कोप्स, टेलिस्कोप्समध्ये वापरतो, गायरोस्कोप्समध्ये याचा वापर केला जातो, ॲज वेल ॲज इट इज यूज्ड इन द मशीन टूल्स. ओके, या बेअरिंग एवढ्या ठिकाणी आपण यूज करतो. कुठं कुठं? टर्बो जनरेटर म्हणजे जे जनरेटर आहेत, एनर्जी म्हणजे पॉवर, इलेक्ट्रिसिटी तयार करणारे जे जनरेटर असतात, ते जनरेटर फिरतात गोल गोल, तर ते फिरत असताना तिथं जी बेअरिंग वापरले ती हायड्रोस्टॅटिक बेअरिंग आहे. नंतर बॉल मिल्स आहेत. नंतर लार्ज टेलिस्कोप, टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण जे असते ना मोठे, जे की आकाशामध्ये असणारे जे काही ग्रह वगैरे बघण्यासाठी वापरले जातात त्याला आपण टेलिस्कोप म्हणतो. तर दॅट टेलिस्कोप इन विच ऑल्सो हायड्रोस्टॅटिक बेअरिंग आर यूज्ड. गायरोस्कोप्स, गायरोस्कोप्समध्ये पण आपण याचा वापर करतो. आणि मशीन टूल्समध्ये सुद्धा आपण हायड्रोस्टॅटिक बेअरिंगचा वापर करतो. सो दीज आर द मेन ॲप्लिकेशन्स विच यू हॅव टू कीप इन माइंड. ओके, सो राईट नाव वी हॅव फिनिश्ड टू पॉईंट्स. वन, फर्स्ट वॉज हायड्रोडायनामिक बेअरिंग अँड हायड्रोस्टॅटिक बेअरिंग्स. राईट नाव नेक्स्ट पॉईंट वी विल डिस्कस, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ दिस बेअरिंग अकॉर्डिंग टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू सर्फेसेस. या दोन सर्फेसमध्ये कशा पद्धतीचं मोशन आहे त्या बेसवरून आपण या बेअरिंग्सला क्लासिफाय केलं आहे. ओके, हाऊ ऑर विच टाईप ऑफ मोशन इज प्रेझेंट इन बिटवीन द टू सर्फेसेस. दोन सर्फेसमध्ये कुठल्या टाईपचं मोशन प्रोव्हाइड केलं आहे बघा. स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग आर डिवायडेड बेसिकली इन टू थ्री टाईप ॲज वी नो. स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की स्लायडिंग कॉन्टॅक्टमध्ये स्लायडिंग हे मोशन, स्लायडिंग मोशन असणार आहे, म्हणजे एक पार्ट दुसऱ्या पार्टवरती स्लाइड होणार आहे, घसरणार आहे. पण याचे तीन टाईप आहेत. स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग अगेन सब डिवायडेड इन टू थ्री टाईप्स. विच आर दोज? दॅट मीन्स गाईड बेअरिंग, देन फुल जर्नल बेअरिंग अँड थ्रस्ट बेअरिंग. सो व्हॉट इज मीन बाय गाईड बेअरिंग, व्हॉट इज मीन बाय जर्नल बेअरिंग अँड व्हॉट इज मीन बाय थ्रस्ट बेअरिंग, वी विल डिस्कस वन बाय वन. सो फर्स्ट वन, गाईड बेअरिंग. आता एक गोष्ट क्लिअर होते, गाईड बेअरिंगमध्ये काय असणार आहे? सिंपल आहे. दिस गाईड बेअरिंग मीन्स वॉट? रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू पार्ट इज लिनियर. ओके, दॅट मीन्स वॉट? वन एलिमेंट कॅन स्लाइड ओवर द अनदर एलिमेंट, दॅट इज कॉल्ड एज अ गाईडिंग ऑर गाईड बेअरिंग, है ना. एक जर एक पार्ट दुसऱ्या पार्टवरती जर घासला जात असेल किंवा स्लाइड होत असेल तर त्या ठिकाणी जी बेअरिंग वापरली आहे त्याला आपण गाईड बेअरिंग म्हणतो. दिस टाईप ऑफ बेअरिंग वी हॅव ऑब्झर्व्ड इन अवर वर्कशॉप.
आपल्या वर्कशॉपमध्ये काही पार्टमध्ये आपण ह्या गाईड बेरिंगचा वापर केला. कुठं कुठं वापरला? इन अवर वर्कशॉप वी हॅव यूज्ड दिस बेरिंग इन द लेथ मशीन. लेथ मशीनमध्ये आपण याचा वापर केला, है ना. जर तुम्ही लेथ मशीन पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की लेथ मशीनचा जो टूल पोस्ट असतो, त्या टूल पोस्टला जर आपल्याला वर्कपीसच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करायचं आहे, तेव्हा आपण काय करतो, हँडलनं त्या हँडल फिरवतो गोल गोल, आणि त्यामुळं काय होतं, त्याला फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड किंवा राईटवर्ड किंवा लेफ्टवर्ड अशी मोशन दिली जाते किंवा मिळते. मग हे होत असताना तो जो टूल पोस्ट आहे, अख्खा टूल पोस्ट तो त्या लेथ मशीनच्या बेडवरती स्लाइड होतो, पुढं पुढं सरकतो, घासतो, है ना. म्हणजेच काय, दिस टाईप ऑफ बेरिंग वी कॉल इट ॲज अ गाईड बेरिंग. म्हणजे एक सर्फेस दुसऱ्या सर्फेसला फक्त गाईड करतो, गाईड करतो म्हणजे दिशा दाखवतो, राईट. दॅट इज कॉल्ड ॲज अ गाईड बेरिंग. आता दुसरं एक एक्झाम्पल गाईड बेरिंगचं सांगायचं झालं तर पिस्टन अँड सिलेंडर. म्हणजे आपल्या इंजिनमध्ये पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट असते, राईट. जेव्हा आपण गाडी चालू करतो तेव्हा काय होणार आहे, जे काही पिस्टन आहे ते पिस्टन अपडाऊन मोशनमध्ये जातं, है ना. टॉप टॉप अँड बॉटम, टॉटम टॉप अँड बॉटम, कंटिन्युअसली अप डाऊन इट विल मूव. बट टू दी सराउंडिंग ऑफ द पिस्टन वर वन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इज देअर कॉल्ड ॲज अ सिलेंडर. म्हणजे हा जो पिस्टन आहे हा फक्त सिलेंडरमध्येच अपडाऊन मोशनमध्ये असतो, तो कुठं पण नसणार आहे, राईट. मग त्याला गाईड करण्याचं काम कोण करतं? पिस्टनला गाईड करण्याचं काम सिलेंडर करतो. म्हणून सिलेंडर आणि पिस्टन याची जी असेंब्ली आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ गाईड बेरिंग. याला सुद्धा आपण गाईड बेरिंग असंच म्हणतो आपण, राईट. कीप इन माइंड अलॉंग विथ दॅट सी असेंब्ली ऑफ आयसी इंजिन. आयसी इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन. मग ह्या इंजिनमध्ये सुद्धा आपण या बेरिंगचा वापर करतोय. देन क्रॉस हेड ऑर स्टीम इंजिन. स्टीम इंजिनमध्ये सुद्धा गाईड बेरिंग आपल्याला बघायला मिळते. सी दिस इज द सिम्पल कन्स्ट्रक्शन विच यू कॅन अंडरस्टँड. ॲट द बॉटम फिक्स्ड पार्ट इज देअर अँड ओवर इट दिस पार्ट इज मूव्हिंग. ओके, म्हणजे हा पार्ट फिक्स आहे आणि त्याच्यावरती हा पार्ट मूव्ह होतोय, राईट. मग मूव मोशन कसं असेल? आयदर इट मे बी फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड, लेफ्टवर्ड, राईटवर्ड, कसंही असेल, काय अडचण नाही. तर आता इथं होत असताना काय होईल माहिती आहे का? हे फिक्स्ड पार्ट आहे, हे त्याच्यावरती स्लाइड होणार आहे, मूव्ह होणार आहे. मग इथं जी बेरिंग आहे त्याला आपण काय म्हणणार? दिस इज कॉल्ड एज गाईड बेरिंग. ओके, कीप इन माइंड. म्हणजे सिम्पल एक गोष्ट लक्षात घ्या, एक पार्ट दुसऱ्या पार्टवरती स्लाइड होत असेल तर त्या ठिकाणी जी बेरिंग तयार होते किंवा जी काही मोशन असते ती स्लायडिंग असते, म्हणून त्या बेरिंगला आपण गाईड बेरिंग म्हणतो. ओके, नंबर वन. नाव नेक्स्ट टाईप ऑफ बेरिंग वी विल डिस्कस, दॅट इज जर्नल बेरिंग, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्लीव बेरिंग. स्लीव बेरिंग म्हणू किंवा जर्नल बेरिंग म्हणू. आता हे असतं कसं, त्याच्यामध्ये दोन टाईपच्या जर्नल बेरिंग असतात, एक म्हणजे फुल जर्नल आणि दुसरा आहे तो म्हणजे पार्शियल किंवा अर्धवट आपण म्हणू. हे बघा, फुल जर्नल आणि दुसरा आहे पार्शियल जर्नल बेरिंग. आता याचा मीनिंग काय तर पहिल्यांदा लक्षात घ्या, हाऊ दिस पर्टिक्युलर बेरिंग ऑपरेट्स. ही बेरिंग कशी आपण ऑपरेट करतो? बाय डिफॉल्ट आपण स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेरिंग बद्दल डिस्कस करतोय, म्हणजे एक पार्ट दुसऱ्या पार्टवरती स्लाइड होणार आहे. आता पहिल्यांदा आपण बघितलं, पहिला जो गाईड बेरिंग बघितली त्याच्यामध्ये मोशन कशी होती? लिनियर होती, म्हणजे एक पार्ट दुसऱ्या पार्टवरती लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह व्हायचा. आता जर्नल बेरिंग मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये नाही मूव्ह होणार, थोडासा चेंज आहे. कसा? हिअर इन द जर्नल बेरिंग ऑर स्लीव बेरिंग वन पार्ट स्लाइड ओवर द अदर बट इन रोटरी मॅनर. कळतंय? म्हणजे एक पार्ट दुसऱ्या पार्टवरती इथं सुद्धा स्लाइडच होणार आहे, घसरणारच आहे, पण सरळ नाही, तो गोलाकार म्हणजे रोटेशन रोटरी मोशन मध्ये तो स्लाइड होणार आहे. ओके, दॅट इज द मेन पॉइंट विच इज वी हॅव टू कीप इन माइंड. कसं कसं आहे बघा, रॅडियल बेरिंग आर कॉल्ड ऑल्सो कॉल्ड एज अ स्लीव बेरिंग अँड दे कॅन नायदर बी फुल जर्नल बेरिंग ऑर पार्शल जर्नल बेरिंग. ओके, आयदर बी, आयदर बी मीन्स आयदर इट इज फुल जर्नल ऑर इट इज पार्शल जर्नल. म्हणजे फुल जर्नल म्हणजे काय? फुल जर्नल म्हणजे एक पार्ट दुसऱ्या पार्टवरती 360 डिग्री मध्ये पूर्ण कम्प्लीट रोटेशन मारतोय, तसं असेल तर त्याला म्हणणार फुल जर्नल बेरिंग. आणि समजा वन पार्ट इज रोटेटिंग ऑन द अदर लेस दॅन 180 डिग्री इन कॉन्टॅक्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ पार्शियल जर्नल बेरिंग. म्हणजे कसं? जर्नल आणि बेरिंग, जर्नल जर बेरिंगच्या 360 डिग्रीमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याला आपण म्हणतो फुल जर्नल, राईट. आणि जर का जर्नल बेरिंगच्या फक्त 180 डिग्रीमध्येच कॉन्टॅक्टमध्ये आला तर आपण त्याला म्हणतो पार्शियल जर्नल. ओके, कीप इन माइंड, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इट इज. आय विल शो द डायग्राम, फ्रॉम द डायग्राम यू विल अंडरस्टँड इन अ बेटर वे. बघा, ही फुल जर्नल आहे म्हणजे काय? ही बाहेरची आहे ती बेरिंग आहे, हा मधला जो आहे तो आपला जर्नल आहे, याला जर्नल म्हणा किंवा शाफ्ट म्हणा. हाऊ दिस जर्नल रोटेट? हा फुल कम्प्लीट रोटेट होतो, म्हणजे अख्खा
पूर्ण रोटेशन मारतो गोल, जर अख्खा रोटेट होत असेल त्याला आपण फुल जर्नल बेरिंग म्हटलं. आणि समजा हे बाहेरची जर्नल कशी आहे, फक्त 120 आहे, आणि हा काय, दिस पर्टिक्युलर बेरिंग और जर्नल इज जस्ट स्लायडिंग ओवर हिअर फॉर जस्ट 120 डिग्री, त्याला आपण पार्शियल जर्नल बेरिंग म्हटलं. तुम्हाला एक फंडा सांगतोय, बेसिक गोष्ट, तुम्ही कधी बघितलं असेल, जर कधी जत्रा वगैरे असेल, यात्रा, फेअर, फेअरमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला बघायला मिळतं की तिथं काही जॉईंट व्हील्स असतात, पूर्ण गोल राऊंड मारणारे, है ना, जॉईंट व्हील्स असतात, राहट पाळण आपण म्हणतो त्याला, पूर्ण 360 डिग्रीमध्ये रोटेट होतात. त्या ठिकाणी जी बेरिंग वापरली ती म्हणजे फुल जर्नल. पण काही काही असे आपल्याला सर्कसमध्ये किंवा एसएल वर्ल्डमध्ये किंवा मग आपल्या फेअरमध्ये या जत्रेमध्ये असे काही राहट पाळणे आपल्याला बघायला मिळतात जे कसे आहेत 120 डिग्रीमध्येच फिरतात फक्त. म्हणजे कसं, समजा ही त्याची पोझिशन असेल एवढी अशी, समजा ही त्याची सेंट्रल पोझिशन आहे आणि तो सेंट्रल पोझिशनपासून इथपर्यंतच जातो आणि पुन्हा इथून वापस येतो इकडं, राईट, इकडे जातो पुन्हा इकडे येतो. असा जर एखादा पाळणा असेल तर त्या ठिकाणी जी बेरिंग, या ठिकाणी वरती जी बेरिंग इथं वापरली ना या पोझिशनला, तर तिथं कुठली बेरिंग असणार आहे, तर पार्शियल जर्नल बेरिंग त्या ठिकाणी असणार आहे. ओके, कीप इन माइंड दिस ऑल. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट इज थ्रस्ट बेरिंग. आता आपल्याला थ्रस्ट बेरिंग घ्यायची आहे. आतापर्यंत दोन पॉईंट आपण बघितले, एक म्हणजे गाईड बेरिंग बघितलं, दुसरा म्हणजे जर्नल बेरिंग बघितलं. बघितलं आपण दोन गोष्टी कुठल्या कुठल्या, गाईड बेरिंगमध्ये लिनियर मोशन होतं, त्यानंतर दुसरा आपला जर्नल बेरिंग होतं त्याच्यामध्ये रोटरी मोशन होतं. आता या थ्रस्ट बेरिंगमध्ये काय काय असणार आहे बघा, कीप इन माइंड, सी, थ्रस्ट बेरिंग इज यूज टू गाईड और सपोर्ट द शाफ्ट विच इज सब्जेक्टेड टू लोड अलॉन्ग द ऍक्सिस ऑफ शाफ्ट. म्हणजे काय, ऍक्सिसच्या शाफ्टच्या अलॉन्ग काय असणार आहे, काय पडणार आहे, लोड पडणार आहे. नाव कसं, वेन द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू मेटिंग पार्ट इज स्लायडिंग अँड रोटेशन अँड द प्रेशर ऍक्टिंग ऑन द बेरिंग इज पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ द शाफ्ट, द बेरिंग इज कॉल्ड ॲज थ्रस्ट बेरिंग. म्हणजे कसं, वेन द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू मेटिंग पार्ट, म्हणजे दोन मेटिंग पार्टमधलं जे रिलेटिव्ह मोशन आहे ते कसं आहे, स्लायडिंग आहे अँड रोटेशन, स्लायडिंग पण आहे रोटेशन पण आहे, अँड द प्रेशर ऍक्टिंग ऑन द बेरिंग इज पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ शाफ्ट. कळत आहे, म्हणजे इथं बघा, नुसतं स्लायडिंग नाही, स्लायडिंग पण मोशन दिलं आहे, रोटेशन पण दिलेलं आहे, आणि या शाफ्टवरती पडणारा जो काही लोड आहे किंवा प्रेशर आहे ते कसं आहे, इट इज पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ शाफ्ट. म्हणजे ते लोड शाफ्टच्या ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. तर त्या टाईपच्या बेरिंगला आपण काय म्हणतो, थ्रस्ट बेरिंग. डायग्राम बघितले की लक्षात येईल. बघा, ह्या थ्रस्ट बेरिंगचे दोन टाईप पडतात, दोन आपण सब टाईप आहेत, दोन्हीमध्ये तो पॅरल पडणारा लोड पडणार आहे कसा पडतो सांगतो. बघा, दिस थ्रस्ट बेरिंग क्लासिफाइड इन टू टू टाईप, नंबर वन इज अ फुट स्टेप बेरिंग अँड सेकंड इज कॉलर बेरिंग. तर पहिलं आपण फुट स्टेप बेरिंग बघू. फुट स्टेप बेरिंगमध्ये तुम्हाला काय लक्षात येईल, बघा, सी, इन द फुट स्टेप बेरिंग द इफ द शाफ्ट एंड ॲट द बेरिंग सरफेस ॲज शोन इन द फिगर अँड इट इज कॉल्ड ॲज अ पिवोट बेरिंग. म्हणजे काय, बघा, इथं बेरिंग आहे, हे बघा, हे एंड आहे, एंड आहे हा पिवोटचा, सॉरी शाफ्टचा, नाही सॉरी बेरिंगचा हा एंड आहे, आणि हा शाफ्ट काय केला, बरोबर त्याच्यावरती बसवला. म्हणजे दिस पर्टिक्युलर शाफ्ट इट इज जस्ट स्टार्टिंग फ्रॉम द बेरिंग. इथं बेरिंग आहे, बेरिंग हे एकदम कडेला आहे आणि तिथून तो शाफ्ट सुरू होतोय, किंवा आपण उलट म्हणू शकतो, शाफ्टचा एक एंड पॉईंट बेरिंगच्या एंड पॉईंटचे मॅच होतोय, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या खाली तुम्हाला काय बेरिंग किंवा शाफ्ट दिसतो का, नाही. ओके, ह्याच्यावरतीच आहे, इथून तो एक्सटेंड झालाय, म्हणजे तो इथं एंड झालाय असं आपण म्हटलं तरी चालतं. म्हणजे शाफ्ट इज एंडेड ॲट द बेरिंग, देन दिस टाईप ऑफ बेरिंग इज कॉल्ड ॲज अ फुट स्टेप बेरिंग ऑर प्युअर्ट बेरिंग. ओके, दुसरा आहे आपला कॉलर बेरिंग. ह्या कॉलर बेरिंगमध्ये काय आहे, कॉलर बेरिंगमध्ये तुम्हाला लक्षात येईल, सी, हिअर दिस शाफ्ट इज थ्रू आउट, आरपार आहे. कसा, वेन द शाफ्ट एक्सटेंडेड थ्रू अँड बियॉन्ड द बेरिंग बाय प्रोव्हाइडिंग कॉलर, देन दिस टाईप ऑफ कॉल्ड ॲज कॉलर बेरिंग. म्हणजे कसं, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल लगेच इथं बघितल्याबरोबर की बघा, हा जो पोर्शन आहे ना हा बेरिंगचा पोर्शन आहे, दिस इज बेरिंग, राईट. पण जर का तुमचा शाफ्ट इतकाच असता, इतकाच एवढाच, तर ही कुठली टाईप झाली असती, दॅट विल बी द प्युअर्ड बेरिंग, एवढाच शाफ्ट असता तर. पण सध्या शाफ्ट किती आहे, अख्खा इथून इतका शाफ्ट आहे, म्हणजे काय, थ्रू आउट, या आरपार गेलेला आहे, म्हणजे इथं एंड झाला का, नाही, आरपार गेला. मग याला काय म्हणतात, कॉलर बेरिंग. ओके, हा फरक आहे लक्षात घ्या. आणि इथं सुद्धा या ऍक्सिसला पॅरललच फोर्स पडतोय. ओके, दिस पॉईंट वी हॅव टू कीप इन माइंड रिगार्डिंग अवर प्युअर्ट, सॉरी, कुठलं, कॉलर बेरिंग. नाव नेक्स्ट वन, आता पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया याच्यामध्ये. आता आपण दोन पॉईंट बघितले, राईट,
आता पुढचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे ॲडव्हान्टेजेस ॲप्लिकेशन्स ॲप्लिकेशन्स ऑफ दिस स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. आपण आतापर्यंत स्लायडिंग कॉन्टॅक्ट बरिंग बेअरिंगबद्दल बोललो, हायड्रोडायनामिक बघितला, हायड्रोस्टॅटिक बघितला, त्याच्यानंतर त्याचे टाईप्स पण बघितले, सब टाईप बघितले. आता आपल्याला स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगचे ॲप्लिकेशन्स बघायचे. तर काय काय ॲप्लिकेशन्स आहेत आपल्याकडे इथं? पहिला ॲप्लिकेशन आहे इथं आपल्याकडं क्रँकशाफ्ट बेअरिंग इन पेट्रोल अँड डिझेल इट इज यूज्ड. कुठं वापरणार आपण याला? स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगला आपण पेट्रोल अँड डिझेल इंजिनमध्ये वापरणार है ना, पेट्रोल डिझेल इंजिनमध्ये याचा वापर केला जातो. देन ऑल्सो इट इज यूज इन स्टीम अँड गॅस टर्बाईन, गॅस टर्बाईनमध्ये वापरतो. मराईन ॲप्लिकेशन्स म्हणजे जहाज किंवा पाण्यामध्ये जे काही पार्ट्स आहेत किंवा मशीन्स आहेत त्या ठिकाणची बेअरिंग म्हणजे स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग आहे. देन लार्ज साईज कॉन्क्रीट मिक्सचर्स, रोप कन्व्हेयर्स अँड मशीन इन्स्टॉलेशन्स ॲट ऑल दीज लोकेशन्स वी कॅन यूज द स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. जे कॉन्क्रीट मिक्सचर म्हणजे काय? आपलं जे बांधकामाच्या वेळेस जे सिमेंट कॉन्क्रीट मिक्स करणारं जे मिक्सचर असतं ना, मिक्सर, तर ते बनवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये या स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंगचा वापर केला जातो. ओके, रोप कन्व्हेयर्स आहेत किंवा मराईन इन्स्टॉलेशन्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपण याचा वापर करतो. देन नेक्स्ट वन, ऑल्सो इट इज यूज इन द सेंट्रीफ्युगल पंप्स अँड इलेक्ट्रिक मोटर्स. सेंट्रीफ्युगल पंपमध्ये पण याचा वापर करतो आपण आणि इलेक्ट्रिक मोटर्समध्ये पण याचा वापर करतो. ओके, सो इट्स ऑल अबाउट द ॲप्लिकेशन्स ऑफ स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. नाव वी विल टॉक अबाउट द ॲडव्हान्टेज अँड डिसअडव्हान्टेजेस ओके ऑफ द प्लेन बेअरिंग विथ कम्पेअर टू अँटी फ्रिक्शन बेअरिंग. ओके, तर काय काय ॲडव्हान्टेजेस अँड काय डिसअडव्हान्टेजेस आहेत हे पण आपल्याला इथं बघायला मिळतात. जस्ट वी विल गो थ्रू दॅट. कोणाचे ॲडव्हान्टेज आहेत ते पण कळलं पाहिजे. काय ॲडव्हान्टेज अँड डिसअडव्हान्टेजेस ऑफ प्लेन बेअरिंग? प्लेन बेअरिंगचे कशाच्या अगेन्स्ट? अगेन्स्ट अँटी फ्रिक्शन बेअरिंग, राईट? नाव सी म्हणजे काय ॲडव्हान्टेज आहे? क्वायटर इन ऑपरेशन. ऑपरेशन कसं आहे? क्वायटर आहे. क्वायटर म्हणजे एकदम आवाज न करता शांतपणे, राईट? पण आणखीन काय ॲडव्हान्टेज? लोअर कॉस्ट, त्याची कॉस्ट कमी आहे. रिक्वायर लेस स्पेस, कमी जागा लागते. बेअरिंग लाईफ, बेअरिंग लाईफ इज गुड. ओके, आता डिसअडव्हान्टेज काय याचा? याचा प्रॉब्लेम असा आहे म्हणजे आता बघा, इकडचे ॲडव्हान्टेज हे सगळे ॲडव्हान्टेज कोणाचे? प्लेन बेअरिंगचे. आणि हे डिसअडव्हान्टेज कोणाचे? अँटी फ्रिक्शन बेअरिंगचे, राईट? हे एक ह्या दोघांना आपण कम्पेअर केलेलं आहे. आता अँटी फ्रिक्शन बेअरिंगमध्ये काय असेल तर बघा, हाय फ्रिक्शन बेअरिंग मेटिंग सर्फेस रिझल्ट इन मोर पॉवर कन्झम्पशन. म्हणजे फ्रिक्शन जास्त झाल्यामुळे पॉवर कन्झम्पशन मोर होईल, जास्त होईल. दुसरा डिसअडव्हान्टेज, मोर ससेप्टेबल टू डॅमेज फ्रॉम इम्प्युरिटीज इन लुब्रिकेशन. म्हणजे याचं डॅमेज जास्त होईल कधी, कशामुळं? फ्रॉम इम्प्युरिटीज इन लुब्रिकेटिंग सिस्टीम. लुब्रिकेशन सिस्टीममध्ये जर तुम्ही इम्प्युरिटीज प्रोव्हाइड केल्या तर काय होईल? हा लवकर डॅमेज होईल. देन मोर ससेप्टेबल टू डॅमेज फ्रॉम इम्प्युरिटीज इन लुब्रिकेशन सिस्टीम. सेम पॉईंट आहे. लाईफ इज नॉट लिमिटेड बाय फटीग, रिक्वायर मोर स्ट्रिंजंट लुब्रिकेशन्स. म्हणजे काय? लाईफ इज नॉट लिमिटेड. याची लाईफ ही लिमिटेड नाही आहे, इट इज लॉंग लाईफ. ओके, लिमिटेड नाही आहे, ही लॉंग लाईफ आहे. हे काही ॲडव्हान्टेज डिसअडव्हान्टेज कम्पॅरिझन दिलेलं आहे आपल्याला प्लेन बेअरिंग आणि अँटी फ्रिक्शन बेअरिंगचं, जस्ट कम्पेअर करून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट वी विल डिस्कस प्रॉपर्टीज ऑफ द स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. आता स्लायडिंग कॉन्टॅक्टचं जवळपास सगळं संपत आलं होतं, याचं आपल्याला फक्त प्रॉपर्टी घ्यायची किंवा आपण जे कोणतं स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग आपण घेणार आहेत किंवा परचेस करणार आहे किंवा वापरणार आहेत तर त्या बेअरिंगच्या मटेरियलमध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असतात किंवा असाव्या लागतात, तर डिस्कस करूया आपण. सी प्रॉपर्टीजमध्ये स्लायडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग, हिअर अबाउट 8 प्रॉपर्टीज आर देअर. 8 प्रॉपर्टीज आपल्याला बघायला मिळतात. कोणत्या कोणत्या आहेत पहा. नंबर 1 इज अ कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, फटीग स्ट्रेंथ, एम्बेडॅबिलिटी, बॉन्डॅबिलिटी, कम्फर्टेबिलिटी, करोजन रेजिस्टन्स, थर्मल कंडक्टिव्हिटी अँड थर्मल एक्सपान्शन. ऑल दीज आर द मेन प्रॉपर्टीज प्रेझेंट हिअर. ओके, याच्याबद्दल आपण डिस्कस करूया लगेच. ओके, सो वी विल डिस्कस अबाउट द प्रॉपर्टीज. ऑलरेडी सांगितलं याला सगळ्या प्रॉपर्टी पण वन बाय वन डिस्कस करू. सो लेट स्टार्ट. See, first property is what? In the sliding contact bearing, we require compressive strength. Compressive strength means what? Whatever the material we use for the bearing, it should have high compressive strength. Means, aplya material madhe high compressive strength asayla pahije. Ka?
कारण की जर कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ चांगली असेल तर त्याच्यावरती पडणारा जो काही लोड असणार आहे तर तो ती बेअरिंग काय करेल, बेअर करेल पूर्णपणे, काय अडचण येणार नाही. ओके, कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ मटेरियलमध्ये जास्त पाहिजे. नेक्स्ट वन इज अ फटिक स्ट्रेंथ, राईट. बेअरिंग मटेरियल शुड हॅव सफिशियंट फटिक स्ट्रेंथ, त्यामध्ये फटिक स्ट्रेंथ पण जास्त पाहिजे, राईट. सो दॅट वेन द रिपिटेटिव्ह लोड अप्लाइड हिअर सो इट विल नॉट ब्रेक. रिपिटेटिव्ह ट्रेसेस किंवा रिपिटेटिव्ह फोर्सेस पडल्यानंतर हा ब्रेक होणार नाही. ओके, देन नेक्स्ट वन एम्बेडेबिलिटी. एम्बेडेबिलिटी म्हणजे काय तर बघा, इट इज ॲबिलिटी ऑफ बेअरिंग मटेरियल टू अकोमोडेट ऑर एम्बेड स्मॉल पार्टिकल ऑफ डस्ट, ग्रीट एक्सेट्रा विदाउट स्कोरिंग द मटेरियल ऑफ द बेअरिंग. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, एम्बेडेबिलिटी म्हणजे काय, अर्थ असं घ्यायचं की बेअरिंग मटेरियल असं असलं पाहिजे की समजा त्या मटेरियलपासून जर एखादं बेअरिंग बनवलं असेल तर त्या बेअरिंगवरती जर काही पार्टिकल म्हणजे डस्ट असेल, धूळ असेल किंवा ग्रीट डस्ट पार्टिकल जर त्याच्यावर जाऊन बसले तर त्याच्यामुळे काय होत असतं, ते स्कोरिंग होते. स्कोरिंग म्हणजे म्हणायचं काय, खरबडीतपणा, त्या मटेरियलला डॅमेज होतं. तर जर डॅमेज होऊ नये तर होऊ नये किंवा होणार नाही अशी प्रॉपर्टी म्हणजे एम्बेडेबिलिटी. ओके, म्हणजे धूळ किंवा डस्ट याच्यामुळं ही जरी बेअरिंगवरती जमा झाली तरी सुद्धा त्याच्यावरती स्कोरिंग होणार नाही किंवा त्याला स्क्रॅचिंग पडणार नाही, त्या प्रॉपर्टीला आपण एम्बेडॅबिलिटी म्हणतो. देन नेक्स्ट वन इज बॉन्डॅबिलिटी. बॉन्डॅबिलिटी म्हणजे काय, की बॉन्डॅबिलिटी मटे प्रॉपर्टी अशी कॅपॅसिटी आहे ज्याच्यात काय होतं की दोन किंवा दोनपेक्षा जास्त मटेरियल आपण काय करतो एकमेकाशी कनेक्ट करतो. असं कनेक्ट कनेक्ट केल्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली त्याची स्ट्रेंथ काय होणार आहे, वाढणार आहे, राईट. द बॉन्डेबिलिटी ही प्रॉपर्टी आपल्या मटेरियलमध्ये जास्त आहे. सी मेनी हाय कॅपॅसिटी बेरिंग आर मेड अप ऑफ मेड बाय बॉन्डिंग वन ऑर मोर थिन लेअर ऑफ बेरिंग मटेरियल टू हाय स्ट्रेंथ. दोन किंवा दोनपेक्षा जास्त मटेरियलची लेअर एकमेकांना जोडून आपण काय करतो, त्याची ताकद वाढवतो, त्याला आपण बॉन्डेबिलिटी म्हटलंय. देन नेक्स्ट वन इज अ कम्फर्टेबिलिटी. कम्फर्टेबिलिटी म्हणजे काय, आपल्याला आरामदायी असलं पाहिजे. मीन्स व्हॉट एवर द बेरिंग मटेरियल यू आर युझिंग इट शुड अकोमोडेट शाफ्ट डिफ्लेक्शन्स अँड बेअरिंग इनॅक्युरसीज बाय द प्लास्टिक डिफॉर्मेशन विदाउट एक्सेसिव्ह विअर अँड हिटिंग. म्हणजे काय, आपण जे कोणतं बेअरिंग बनवतो आहे त्या बेअरिंगमध्ये जे कोणतं मटेरियल आपण यूज केलेलं आहे ते कसं असलं पाहिजे, ते एकदम चांगलं असलं पाहिजे. सो दॅट एक्सेसिव्ह हिटिंग ऑर एक्सेसिव्ह विअरिंग शुड नॉट बी देअर, राईट. एक्सेसिव्ह म्हणजे जास्त प्रमाणात विअरिंग, जास्त प्रमाणात हिटिंग इथं होणार नाही किंवा व्हायला नाही पाहिजे. सो दीज आर द पॉईंट विच वी हॅव टू कीप इन माइंड. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ कम्फर्टेबिलिटी, म्हणजे ते एकदम कम्फर्टेबल असलं पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट इज करोजन रेजिस्टन्स. करोजन रेजिस्टन्स काय असणार आहे, करोजन रेजिस्टन्स बद्दल आपल्याला माहित आहे की ॲज वी नो एनी मटेरियल वेन एवर वी डिस्कस ऑर वेन एवर वी कन्सिडर ॲट दॅट टाइम दिस पर्टिक्युलर मटेरियल शुड पजेस द करोजन रेजिस्टंट प्रॉपर्टी. करोजन रेजिस्टन्स म्हणजे काय, याच्यावरती कसल्याही प्रकारचं गंजणं, म्हणजे ह्या आपला बेरिंग गंजली नाही पाहिजे. ओके, ही प्रॉपर्टी आपल्या मटेरियलमध्ये पाहिजेच पाहिजे. नेक्स्ट वन इज थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, ॲज वी नो बेरिंग इज यूज्ड टू सपोर्ट द रोटेटिंग एलिमेंट, है ना. बेरिंग आपण रोटेटिंग एलिमेंटला सपोर्ट करण्यासाठी वापरतो. म्हणजे या दोन पार्टचं काय असणार आहे, कॉन्टॅक्ट असणार आहे, रिलेटिव्ह मोशन तिथं असणार आहे. कॉन्टॅक्ट झालं तर काय होणार आहे, इथं फ्रिक्शन जास्त होईल, फ्रिक्शन झालं तर टेम्परेचर वाढणार, हीट वाढणार, हीट जनरेट होणार. मग ही जी जनरेट झालेली हीट आहे तर ही हीट त्या बेरिंगमध्ये तशीच शिल्लक राहिली तर काय होईल, द डॅमेज ऑफ द पार्ट विल बी ऑकर. ओके, तो पार्ट लवकर डॅमेज होईल आणि आपल्याला डॅमेज होऊ द्यायचा नाही. मग काय करायचं, जास्तीत जास्त प्रमाणात ती हीट बाहेर एक्सपेल करता आली पाहिजे, बाहेर फेकता आली पाहिजे. दॅट्स वाय आवर मटेरियल शुड पजेस थर्मल कंडक्टिव्हिटी, त्याने हीट शोषून घेतली पाहिजे किंवा बाहेर फेकली पाहिजे, त्याने ट्रॅव्हल केली पाहिजे. नेक्स्ट वन थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शन मीन्स व्हॉट, अँड दिस प्रॉपर्टी शुड बी प्रेझेंट इन आवर बेअरिंग. कसं बघा, बेअरिंग मटेरियल शुड बी ऑफ लो कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. सो दॅट व्हॉट विल हॅपन, सो दॅट वेन द बेअरिंग ऑपरेट्स ओवर वाईड रेंज ऑफ टेम्परेचर देर इज नो अंड्यू चेंज इन द क्लिअरन्स. म्हणजे काय, थर्मल एक्सपान्शन कमी असलं पाहिजे, थर्मल एक्सपान्शन कमी पाहिजे. म्हणजे कसं, समजा एखाद्या मटेरियलला बेअरिंगला आपण गरम केलं, हीट केलं, म्हणजे हीट आपण नाही करत, ते ऑटोमॅटिकली जेव्हा यूज होतं तेव्हा आपल्या ऑटोमॅटिकली फ्रिक्शनमुळं तो गरम होतो. तो गरम झाल्यामुळं काय होणार आहे, जर त्याचं एक्सपान्शन झालं, त्याची साईज बदलली, तर काय होईल, चेंज, साईज चेंज झाल्यामुळं क्लिअरन्स तयार होईल. म्हणजे तुमचं बेअरिंग आणि
जर्नल याच्यामध्ये गॅप जरा जास्त तयार होईल आणि त्यामुळे काय होईल, प्रॉब्लेम वाढेल. सो आपल्याला काय करायचं, ते होऊ द्यायचं नाही. ओके, सो दॅट्स वाय थर्मल एक्सपान्शन शुड बी लेस, लो कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन शुड बी देअर. सो दिस इज ऑल अबाउट द व्हॉट यू कॅन से प्रॉपर्टीज ऑफ द स्लाइडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. सो हियर वी हॅव फिनिश्ड ऑल द प्रॉपर्टीज एज वेल एज कम्प्लीट एव्हरीथिंग रिगार्डिंग स्लाइडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग. म्हणजे स्लाइडिंग कॉन्टॅक्ट बेअरिंग म्हणजे काय, त्याचे प्रॉपर्टी काय, त्याचे ऍप्लिकेशन्स काय, ॲडव्हान्टेज काय, डिसअडव्हान्टेज काय, त्याचे टाईप्स कोणत्या, प्रत्येकाचं आपण एक्सप्लेनेशन बघितलं, सगळे पॉईंट आपण कवर केले. ओके,